मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेला भीक मागावे लागत असेल यासारखं दुर्दैवाने केंद्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात सुद्धा राजकारण करते। श्रेयवादाची लढाई, हे श्रेय ठाकरे सरकारला मिळू नये किंवा महाविकास आघाडी सरकारला मिळू नये, त्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत आम्हाला त्या वादात पडायचं नाही। श्रेय कुणीही घ्या पण मराठीचा मान राखा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेला भीक मागावे लागत असेल यासारखं दुर्दैवाने भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांपासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात, अगदी काशीला भाषण केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेला भाषेसाठी तुमच्याकडे सतत येऊन दारात भीक मागावी लागते, याचा कुठेतरी विचार व्हायला हवा। मनातली जळमट निदान भाषेच्या बाबतीत तरी दूर करा आणि मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्णमुकुट चढवा, एवढंच मी आजच्या दिवशी विनंती करतो। आणि महाराष्ट्राच्या जनतेनंसुद्धा किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी माणूस आहे, मराठी भाषा वाचतो, लिहितो, बोलतो, त्या प्रत्येकानं ही बाब गांभीर्यानं घेतली पाहिजे आणि आपल्या भाषेवरचा अन्याय कोणीच सहन करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।